हॅलो फ्रेंड्स, तर लकडाऊन हा जो चित्रपट आहे मित्रांनो, हा अंकुश चौधरी यांचा 2022 दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी त्यांचा लोचा झाला रे हा चित्रपट जो आहे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवरती सुपरहिट ब्लॉकबस्टर ठरला मित्रांनो. त्यानंतर त्यांचा आता 25 फेब्रुवारीला हा चित्रपट जो आहे बॉक्स ऑफिसवरती प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे आज आपण पहिल्या दिवशीचे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे प्रिडिक्शन पाहूयात की चित्रपटाने पहिल्या दिवशी एक अप्रॉक्सिमेट किती कलेक्शन केले असेल. तर मित्रांनो, लकडाऊन चित्रपट जो आहे याला रिव्ह्यू जे आहे बहुतांशपैकी चांगले मिळालेले आहेत. या चित्रपटामध्ये आपण लॉकडाऊनमधील एका लग्नाची कहाणी, लग्नाची गोष्ट ती आपण पाहू शकतो मित्रांनो. या चित्रपटाला IMDb वरती 10/8.4 अशी IMDb रेटिंगही मिळालेली आहे, जी की एक चांगली IMDb रेटिंगही आहे. या चित्रपटामध्ये अंकुश चौधरीसोबतच प्राजक्ता माळे देखील आपण पाहू शकतो मित्रांनो. हा जो चित्रपट आहे मित्रांनो, हा अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांचा पहिल्यांदाच सोबत असलेला चित्रपट आहे मित्रांनो. या चित्रपटाचे दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केलेले आहे. या चित्रपटाचे रायटर देखील संतोष मांजरेकरच आहेत. चित्रपटाचे बजेट जर पाहिले मित्रांनो आपण, तर 2 ते 3 कोटी रुपये चित्रपटाचे बजेट जे आहे ते असू शकते. हा जो चित्रपट आहे मित्रांनो, हा चित्रपट आणखी मराठीतील 1-2 चित्रपटासोबत क्लॅशमध्ये प्रदर्शित झालेला आहे, त्यामुळे चित्रपटाला स्क्रीन जे आहेत मित्रांनो तरीही बहुतांशपैकी चांगल्याच मिळालेले आहेत. बॉक्स ऑफिस कलेक्शन जर पाहिले चित्रपटाचे, तर चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन मित्रांनो जवळपास पहिल्या दिवशी 50 लाखापर्यंत अप्रॉक्सिमेट एक झाले असेल मित्रांनो. तुम्हाला जर या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही माझ्यासोबत नक्की शेअर करू शकता. परंतु माझ्या रिपोर्टनुसार चित्रपटाने पहिल्या दिवशी 50 लाखापर्यंत अप्रॉक्सिमेट बॉक्स ऑफिस कलेक्शन केले असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद.